ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या 16 वर्षी 9000 वर्षांची ज्ञानेश्वरी सांगितली. त्या ज्ञानेश्वर महाराजाला तू वाईट बोलती म्हणून तू आमच्या नजरेत मेली. चपलाचा हार आणा इला गाला आणि सगळ्यांनी उलची कुलची गेले. काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात सुषमा अंधारे हे नाव चांगलंच चर्चेत आलंय. शिवसेनेच्या नेत्या म्हणून त्यांनी आपल्या वक्तृत्वातून राजकीय नेत्यांना चांगलंच सुनावलंय. अंधारे यांनी एका भाषणादरम्यान संत एकनाथ महाराज यांनी वारकरी संप्रदायासंदर्भात वादग्रस्त विधान केलं होतं, त्याचे पडसाद आता महाराष्ट्रावर उमटू लागलेत. सुषमा अंधारे यांनी केलेल्या एका वक्तव्याबद्दल वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्यात, त्याचा निषेध म्हणून आळंदी येथील वारकऱ्यांनी त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देत आंदोलन केलंय. आळंदीचे युवा कीर्तनकार महेश अप्पा मडके पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलंय. वारकरी संप्रदायासंदर्भात आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करत आळंदीमध्ये वारकरी अनुयायांनी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. अंधारे यांचा निषेध नोंदवला. दरम्यान बंडाकाका कराडकर यांच्यासह अनेक ज्येष्ठ वारकऱ्यांनी अंधारे यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय. आमच्या हनुमान गरायाबद्दल वाईट वाईट शब्द बोलली म्हणते कशी माकड फुल बांधतात. अरे माकड शिर्डी सुद्धा बांधतात. आमच्या सारखी माकड शिर्डी मिळून बांधतात. अरे त्या सुषमा अंधारेवर करायला पाहिजे. मेल्याच्या नंतर जगावातून तुझी शिर्डी काढल्याच्या नंतर तिला सुद्धा मारुतीच्या मंदिराच्या बाहेर घ्यावं लागतं बाई. येड्या म्हणे करू नये. हा आणि सुषमा अंधारे